नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा सुरू असलेला लढा एक एक पाऊल त्यांच्या निर्णायक दिवसाच्या दृष्टीनं पुढं सरकत असताना आता मनोज जरांगेंनी सरकारला आडमुठं ठरवण्याची भूमिका घेतलेली दिसते. आत्तापर्यंत जरांगे बोले आणि सरकार डोले अशी स्थिती असताना आता मात्र अचानक सरकार सगळ्या मागण्या मान्य करत असताना, वेळोवेळी सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याकडे जात असताना असं काय घडलं की मनोज जरांगे यांनी सरकारला आडमुठं ठरवलेलं आहे? राज्य सरकारने आडमुठी भूमिका सोडावी अशा प्रकारचं वक्तव्य जरांगेंनी केलंय. प्रत्यक्षात आडमुठं कोण हा प्रश्न या निमित्तानं अत्यंत स्वाभाविकरित्या जन्माला येतो. त्याचं कारणही तसंच आहे. जरांगेंनी ज्या दिवशी आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून आजपर्यंत परिस्थिती बरीच बदललेली आहे. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे, कारण जरांगेंच्या भूमिका, जरांगेंच्या मागण्या आणि जरांगेंनी दिलेल्या तारखा सातत्यानं बदलत गेलेल्या आहेत. आत्ताच्या घडीला मराठ्यांना आरक्षण हवं आहे, मराठ्यांना कुणबीतून आरक्षण हवं आहे, मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण हवं आहे आणि या सगळ्याचबरोबर जमल्यास मराठ्यांना मराठा म्हणून पण आरक्षण हवं आहे. अशा प्रकारच्या विविध मागण्या आहेत आणि या विविध मागण्यांना आधारभूत बनवत जरांगे मुंबईकडे निघणार आहेत. पण हे सगळं करत असताना त्यांचा सरकारशी संवादही सुरू आहे असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून सरकारचा एकही मंत्री आता काही जरांगेंच्या जवळ जाताना दिसत नाही आहे. यापूर्वी जरांगे रुग्णालयातल्या सिंहासनावर असायचे तर मंत्री त्याच्या खाली बसलेले असायचे. आता परिस्थिती कदाचित सरकारला लक्षात आली असेल की एकाच आंदोलनकर्त्याला इतकं महत्त्व देणं हे समाजामध्ये आणि इतरत्र चुकीचे संदेश पोहोचवतं आहे. ही सगळी परिस्थिती याच्यासाठी पण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण प्राप्त स्थितीमध्ये आंदोलनाच्या निमित्तानं राज्यभरात तयार होणारं वातावरणही लक्षात घ्यायला हवं आणि सरकार त्याकडे बारकाईनं पाहत आहे. म्हणून गेले काही दिवस एकही मंत्री जरांगेंपेक्षा खालच्या खुर्चीवर बसायला तयार नसल्यानंच की काय राज्य सरकार आडमुठं वागायला लागलंय असा निष्कर्ष त्यांनी काढला असावा. पण प्राप्त स्थितीत हे दोघंही जण आपापल्या भूमिकांवर जर ठाम राहिले तर येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात काय होईल आणि या दोघांपैकीही नक्की आडमुठं कोण आहे या आणि याच्या अनुषंगानं इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्या सोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत, जरांगेंचे समर्थक म्हणून या चर्चेमध्ये ते आपल्याला परिचित आहेत. या चर्चेत आपल्या सोबत इतरही दोन मान्यवर आहेत, त्यामध्ये आपल्याला एकनाथ शिंदे अर्थात मुख्यमंत्र्यांचे समर्थक या नात्यानं संजीव भोर पाटील चर्चेत येतात. चर्चेत आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि ओबीसींचे नेता या नात्यानं ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील या चर्चेत आहेत. मान्यवरांचं स्वागत. एक छोटीशी सूचना प्रत्येकासाठी आहे, आपण सर्व वारंवार चर्चांमध्ये सहभागी होतच असता पण तरीही सांगणं गरजेचं आहे म्हणून नमूद करतो. आपण बोलताना आपला माईक सुरू करा आणि आपलं बोलणं पूर्ण झाल्यानंतर आपला माईक कृपया बंद करा. मला पटकन विचारायचं आहे पहिला मुद्दा. आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. तारकजी, आपण सातत्यानं मुंबईकडे येणाऱ्या आंदोलनाच्या बाबतीतली ध्येयधोरणं भूमिका ठरवताना दिसता आहात. आत्ताची स्थिती काय आहे आणि तुम्ही मुंबईकडे निघण्याच्या साठीची जी तारीख नक्की केली आहे त्या दिवशी निघणार म्हणजे निघणारच असं आहे का? जय जिजाऊ प्रसादजी नमस्कार. जय जिजाऊ, आपण केलेल्या निवेदनामध्ये आमची कोणतीही आडमुठं धोरण नाही. आम्ही जे काही करतोय ते गरजवंत मराठ्यांसाठी करतोय आणि आमच्या हजारो पिढ्या गारद झालेल्या आहेत. आमच्या तरुण तरुणी, मुलं मुली या आरक्षणा वंचित असल्यामुळं त्यांना पाहिजे त्या पद्धतीची सवलती आणि शिक्षण मिळालं नाही. मुळात शिक्षण चांगलं जर मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जो शिक्षण चांगलं घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच अनुषंगाने आम्ही हे बाबासाहेबांनी जे काही घटनेमध्ये नमूद केलेलं कलम आहे 340, त्यानुसार आम्हाला अधिकार आहे की आम्हाला ते आरक्षण मिळावं. आम्ही त्याच्यामध्ये कुणबी म्हणून येतो, आम्ही ओबीसी म्हणून येतो. आम्हाला परत एकदा ते आमचा हक्काचं आरक्षण मिळावं यासाठीचा असणारा हा लढा आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आमचं आडमुठं धोरण नाहीये. म्हणून आम्ही जे काही काल माननीय मनोज पाटील जरांगे यांनी सांगितलंय आमचे नेते की आम्ही 20 तारखेला अंतरवाली सराटी इथून निघणार म्हणजे निघणार, दिलेल्या वेळेनुसार आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार
आणि आंदोलन त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. ते गणराज्याच्या डॉक्टर तारक आपण सांगता आहात की आपण 20 तारखेला निघणार म्हणजे निघणार आणि पोहोचणार पण ठरलेल्या तारखेला. नक्की तारीख कोणती एकदा परत सांगा. आपल्या सोबत असलेले अनेक आपल्या समाजाचे नसलेले आमचे प्रेक्षक हे सगळं ऐकू पाहत आहेत. एकदा वेळापत्रक पटकन सांगा, 1 मिनिटाचा जास्तीचा वेळ घ्या. आम्ही 20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून निघणार आहोत. त्या ठिकाणी माथुर या ठिकाणी पहिला मुक्काम राहणार आहे. नंतर तो मुक्काम करत आम्ही परत नगर जिल्ह्यात पोहोचणार आहोत. त्यानंतर आम्ही परत पुणे जिल्ह्यात पोहोचणार आहे. तिथे लोणावळामध्ये त्या ठिकाणी मुक्काम आहे. असं करत आम्ही बरोबर 26 जानेवारीला मुंबई इथे आझाद मैदानावर किंवा शिवाजी पार्कवर आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आणि माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण मराठा समाज त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होणार आहे. बरं, आता आपण हे जे वेळापत्रक सांगितलं यानिमित्तानं चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत आहेत. मृणालजी, आवाज येतोय आणि आतापर्यंत मांडली गेलेली भूमिका आपण ऐकलेली असेल. मला आपण एका गोष्टीचा खुलासा पटकन करा. या गोष्टीकडे मी सातत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. 26 जानेवारी हा दिवस साधा सुद्धा दिवस नाही, तो रोजचा दिवस नाही आणि ती एक कॅलेंडरमधली नुसती तारीखही नाही. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक होण्याचा उत्सव आहे आणि तो आपला राष्ट्रीय सण आहे. ज्या 15 ऑगस्टला पंडित जवाहरलाल नेहरूंनी राणीच्या इच्छेनुसार भारत राज्य करेल ही गोष्ट मान्य केली, त्याच्यापासून प्रजासत्ताक होण्याचा प्रवास साजरा करण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारीचा दिवस. त्या 26 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन पोहोचावं का आणि 26 जानेवारीलाच पोहोचणार ही भूमिका आडमुठी नाही तर काय? ढोले पाटील, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आंदोलन कधी करायचं. जर सरकार आपल्या मागण्या मान्य करत नसेल, दुर्लक्ष करत असेल आणि काहीही किंमत देत नसेल तर आंदोलन केलं तर ठीक आहे. आपण पाहिलं असेल तर या आंदोलनात पहिल्यापासून रात्री 1:30-2 वाजेपर्यंत सचिवालय मंत्रालय उघडलं जात आहे, पाहिजे तसे जी आर काढले जात आहेत, 8-8:10 GR रात्री 1:30-2 वाजता काढले जात आहेत, हे आपण सगळं पाहिलेले. याच्यानंतर तुम्ही म्हणाल तशी शब्दरचना, तुम्ही म्हणाल अख्ख्या त्या ओबीसी विजेंटी जो जात पडताळणीचा कायदा आहे तो अख्ख्या कायद्यामध्ये ह्यांनी अख्खं एक नवीन पान टाकलंय, त्याच्यात 15 नवीन कलम टाकलीत का तर जरांगे म्हणतो म्हणून. तर हे सगळं करत असताना हेच नाही तर राज्य मागासवर्गीय आयोगाला यांनी मंत्रालय, पुणे राज्य मागासवर्गीय आयोग नव्हतं, ते राज्य मागासवर्गीय आयोग यांनी मंत्रालय घेऊन त्यांना 4 KB तिथं दिले. 370 कोटीचं बजेट दिलेलं आहे. आपले SSPMS असेल किंवा गोगले इन्स्टिट्यूट असेल यांना कामं दिलेली आहेत. एवढं सगळं जर सरकार करत असताना मग जर आंदोलनावर जर हे ठाम आहेत तर मला एक म्हणावं लागेल की GR साठी निघालं आंदोलन आज PRच्या फेऱ्यात कुठेतरी अडकलेलं आहे. जो लाभासाठी विषय चालला होता तो आज कुठेतरी लोभासाठी चाललेला आहे. ढोले पाटलांचं उत्तर आपल्याकडे पोहोचलंय. एक छोटीशी विनंती आहे सगळ्याच आपल्या सोबतच्या आत्ताच्या मान्यवरांना, कृपया थोडंसं खणखणीत मोठ्या आवाजामध्ये बोला. आपले आवाज आमच्यापर्यंत पोहोचत आहेत पण ते थोडेसे बारीक आहेत, कमी ऐकायला येत आहेत. आपल्याला प्रेक्षकांपर्यंत खणखणीतपणे आपली भूमिका मांडायची आहे. आता चर्चेसाठी डॉक्टर सुदर्शन तारक, सरकार सगळं मनासारखं करत आहे तरीही मोर्चा का निघणार असा प्रश्न आहे आणि तो प्रश्न इथे चर्चेमध्ये ढोले पाटलांनी विचारलाय. पण हा प्रश्न केवळ आणि केवळ इथे बसलेले ढोले पाटीलच विचारतायत असं नाही, हा प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा अनेक घटक चर्चेला घेत आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व इथे ढोले पाटलांनी केलंय. काय गरज आहे, सरकार इतकं सगळं करत असताना सुद्धा आंदोलन का हो आणि मोर्चा का? प्रसादजी, एक लक्षात घ्या, हा लढा जो आहे लाभासाठी नाही आणि कोणाच्या वैयक्तिक लाभासाठी नाही, हा समाजासाठी आणि गरजवंत मराठ्यांसाठी आहे. मी जर म्हटलं तर मला आरक्षणाचा फायदा होईल का नाही होईल, बिलकुल होणार नाही, कारण मी क्रिमिनल मध्ये येऊ शकतो. आणि जो गरजवंत मराठा आहे त्याच्यासाठीची गरज असणारा हा लढा आहे. त्यामुळे लाभ घेण्यासारखं वैयक्तिक जर असेल तर कोण लाभ घेऊ शकतो, पण इथं समाजाचा प्रश्न आहे. इथे शिक्षण मिळत आहे पण चांगलं शिक्षण मिळावं, त्याला शिक्षणामध्ये काही सुविधा मिळाव्यात, त्याला फेलोशिप मिळावं, त्याला स्कॉलरशिप मिळावं आणि आमच्या मुला मुलीला आत्महत्यापासून रोखता यावं, कारण इथे 150-200च्या वरती सुद्धा आमच्या समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे. हे कुठेतरी गांभीर्याने समाजाने या सरकारने घेतलं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण म्हणताय सरकार आमच्यासाठी झुकतंय, झुकत नाहीये. सरकार सरकारचं काम करत आहे आणि त्याबद्दल मी सरकारचं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतोय की त्यांनी हा प्रश्न एकदम जिव्हारी लावून घेतला आणि मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी जी छत्र
महाराजांची शपथ त्यांनी घेतली आहे त्या पद्धतीनं ते करतायत असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी काय त्यांची स्तुती करतोय असं नाही. जी मागणी आम्हाला मुळात पदरात पाडून घेणं गरजेचं आहे. अजून कोणताही अध्यादेश निघालेला नाही, फक्त दुरुस्ती होते आहे. आम्हाला वाटतंय त्या पद्धतीने आम्हाला त्या पद्धतीने आरक्षण मिळावं, आम्हाला सरसगट ओबीसी मध्ये मिळावं, आणि त्या ठिकाणी ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट मिळत आहेत ते 100% ओबीसी मध्ये गेलेलेच आहेत, जात आहेत. आपण पटकन या मुद्द्यावर एक थोडासा खुलासा घेऊ. डॉक्टर सुदर्शन तारक, थोड्या वेळापूर्वी ढोले पाटील म्हणतायत सरकार सगळे जीआर काढतंय, तुम्ही म्हणताय सरकार कुठले आदेश काढत नाही, सुधारणा करतंय. एकदा ढोले पाटलांपर्यंत परत जाऊ. ढोले पाटील 30 सेकंदात सांगा, तारक म्हणतायत जीआर निघत नाहीत, म्हणजे शासनादेश कुठले निघत नाहीयेत, केवळ आणि केवळ आहेत त्या सुधारणा सुरू आहेत, होतंय काय नक्की, तुमच्याकडे काय तपशील आहे? नाही, नक्की एक लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिंदे समिती नेमण्यात आली. शिंदे समितीसाठी जवळजवळ 5 ते 6 जीआर निघाले एका शिंदे समितीसाठी, सांगतोय मी. त्याच्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोग, निम्न राज्य मागासवर्गीय आयोग दबाव टाकून राजीनामा द्यायला लावला. तिथं 4-4 सदस्यांच्या नेमणुका झाल्या, हे पण जीआर निघाले. बोलू नका, प्लीज माझ्यामध्ये बोलू नका. मला बोलावं लागेल ना मदत? नाही, चुकीचं असेल तरी तुमच्या वेळेत बोला. प्लीज चुकीचं असेल तरी तुमच्या वेळेत बोला, माझ्या वेळेत बोलू नका. त्याच्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचे त्यांच्यासाठी बजेट दिलं गेलं, याचा जीआर निघालाय. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी मंत्रालयात खोल्या वेगळे अलॉट केले गेलेले आहेत. राज्य मागासवर्गीय स्वतःचं ऑफिस असताना देखील एकदम गुप्त पद्धतीने, एकदम पब्लिकच्या आणि मीडियाच्या नजरेपासून लांब त्यांना मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावर खोल्या दिलेल्या गेलेल्या आहेत 4. त्याचा जीआर निघालेले आहेत, इतके जीआर निघालेले आहेत. प्रत्येक जीआर मध्ये हे दुरुस्ती करतात, काय म्हणतात हे जीआर निघालेले नाहीयेत. मी जीआर निघाले असं म्हणलं नाही, मी फक्त दुरुस्ती करत आहे. आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करायचा विनंती करतोय सरकारला. मग आम्ही कुठं म्हटलं? मी नाही म्हटलं नाही. 370 कोटी पाटील, मी असं म्हटलंच नाही की जीआर निघाला का नाही, त्याच्यामध्ये दुरुस्ती होते. मराठा समाजाच्या पाणी सर्वेक्षणासाठी 370 कोटीचा जीआर निघाला का नाही निघाला, तुम्ही सांगाय का? एक लक्ष, मी कुठं म्हटलं नाही निघत असं नाही म्हटलं. मी निघाला नाही, हा एक सांगतोय मी. माझं काय खोटं सांगतो? नाही नाही, मी कुठं म्हणतोय तुम्हाला 370 कोटीचा जीआर निघाला नाही, एक लक्षात ठेवा. मला चर्चेत एक हस्तक्षेप करू द्यात. आणि आपल्या सोबत मृणाल ढोले पाटलांच्या मुद्द्याचा प्रतिवाद करण्यासाठी डॉक्टर तारक आहेत. डॉक्टर तारक, सरकार विविध प्रकारचे जीआर काढतंय असं त्यांनी तपशीलवार सांगितलं, मग तुम्ही त्याचा प्रतिवाद कसा करणार, म्हणजे खोडून कसं काढणार? तुमच्या लेखी जे सरकार करतंय ते करतच नाहीये का ते पुरेसं नाहीये? 100% आपण आपल्या शब्दातच म्हटलेलं आहे. आम्हाला अपेक्षित आहे सरसगट मराठा समाजाला ओबीसी मध्ये नेण, आणि त्यासाठी हा लढा माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. सकल मराठा समाज, क्रांती मोर्चा, विविध सगळ्या संघटना याला पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ आम्हाला गरजवंत मराठ्यांसाठी हा लढा आहे. आणि मुळात आम्ही म्हणत नाही जीआर निघला नाही, जीआर निघल्याशिवाय समिती स्थापन झाली नाही. आम्हाला पाहिजे सरसगट, आणि त्यासाठी आम्ही लढा लढतोय. कारण आम्ही अर्ध्या मराठ्यांना जर ओबीसी मध्ये गेले ते कुणबी सर्टिफिकेट त्यांच्या कागदपत्र सापडली म्हणून त्यांना ते कुणबी सर्टिफिकेट मिळते आणि त्यानुसार ते ओबीसीत जात आहे. पण उरलेल्या मराठ्यांना सुद्धा, महाराष्ट्रातल्या तमाम, मराठवाडा, विदर्भ, कोकण किंवा अन्य कोणताही भाग असेल, त्या सगळ्या भागातून मराठ्यांना ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्या ठिकाणी ओबीसी मध्ये जायचं आहे, आणि त्यासाठी मराठा आरक्षणाचा लढा पुढे चाललाय. पण डॉक्टर तारक, म्हणजे याच्यातून आता दोन गोष्टी समोर आल्या. तुम्ही लढा सुरू केला त्यावेळेला मराठवाड्याच्या मराठ्यांना कुणबी करण्याच्या साठीचा तो लढा होता, आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याच्या साठीचा होता, तुमचा असा दावा आहे. आणि महाराष्ट्रात एक गोष्ट पण दिसली की तुम्ही मागणी केल्यानंतर कुणबी नोंदी शोधल्या गेल्या, काही जणांना त्या सापडल्या, त्यांची पुढची प्रक्रिया सुरू झाली. आता जे उरले त्यांच्यासाठीची सरसकटची मागणी पण तुमची कायम आहे, म्हणजे जे आहेत त्यांची कुणबी नोंद शोधा, जे उरले त्यांना सरसकट कुणबी करा. या दोन मागण्या तुमच्या कायम आहेत असं दिसतंय. मला ढोले पाटलांना विचारायचं आहे. जी जी बोला. तुमच्या मुद्द्याशी मी थोडासा खोडतो. मी काय म्हटलंय की आम्ही 67 पर्यंत ओबीसी मध्ये होतो, आम्ही सगळे कुणबी होतो, तर मग आम्हाला त्यामधून काढलं काय? ढोले पाटलांना परत मी तिसऱ्यांदा विचारतोय आतापर्यंतच्या डिबेटमध्ये. मग आम्ही जर मूळ कुणबी आहोत तर मग आम्हाला ओबीसी मध्ये घेण्याचा अधिकार आहे ना. मग आमचा हक्काचं आरक्षण आम्ही परत मागतोय, हे लक्षात घ्या. हा मुद्दा आहे माझा. बर, त्यासाठी आम्ही शब्द वापरलाय सरसगट. बर बर, आपण आपला संपर्क मध्ये मध्ये जातोय. डॉक्टर तारक, कृपया डीएनडी मोड सुरू करावा, म्हणजे तुम्ही सतत दिसत राहाल. मला या निमित्तानं पटकन आपल्या सोबत असलेल्या
ढोले पाटलांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. संजीव भोर हे फोनवरून जोडले जात आहेत आपल्याशी. प्रत्यक्षात ते खरं तर टी व्ही कॅमेऱ्यासमोर आले असते तर आणखीन बरं झालं असतं. एक संधी आपण त्यांना देऊ, थोडासा वेळही त्याच्यासाठी कदाचित लागू शकतो. मृणाल ढोले पाटील, कुणबी प्रमाणपत्र शोधा, सरसकट करा, याच्याशिवाय पण काही गोष्टी आहेत, आपली प्रतिक्रिया. हो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फक्त मराठवाड्याच्या मराठा समाजासाठी हा लढा चालू झाला होता, त्याच्यानंतर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी झाला, त्याच्यानंतर सरसकट साठी झाला, आणि आता सगळ्या सोयऱ्यासाठी झाला. उद्या म्हणतील मित्र मैत्रिणीला पण द्या. तर अशा पद्धतीने एक मतानी एक मतानी एक मुखानी एक मनानी एक मागणी असली पाहिजे कुठल्याही आंदोलनाची. तर आपण दरवेळेस अशा मागणी बदलत गेल्या, आपण तारखा बदलत गेल्या, तर ते आंदोलनाचाही एक एक प्रकारे जी रिस्पेक्ट असतो तो निघून जातो आणि तो समाजात नाही निघून जातो. हे वारंवार झालेलं आहे. तुम्ही वारंवार तारखा बदलत गेलेले आहेत, वारंवार मागण्या बदलत गेलेल्या आहेत. दरवेळेस मंत्रिमंडळाचं वेगळं शिष्टमंडळ आलं की त्याच्याशी वेगळं बोलायचं आणि आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे. तर अशा पद्धतीने आंदोलन होत नसतात. एक मागणी, एक व्यक्ती, एक तारीख, आणि ते ठाम राहिलं पाहिजे. तुम्ही दरवेळेस असं मागणं, आता म्हणता सगळे सोयरे, आता सगळे सोयरे तर आधी कधीच नव्हतं 2 महिने, आता या एक आठवड्यापासून सगळ्या सोयऱ्यांचा विषय आलेला आहे. तर त्यामुळे आपणच बघा, सरसकट असेल, सगळे सोयरे असेल, मराठवाडा सोडून अख्खा महाराष्ट्र असेल, या मागण्या बदलल्यात का नाही हे मला सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक प्रश्न सुदर्शन तारकजींना विचारायचा. तुम्ही गेले 3-4 महिने आंदोलन करताय, आंदोलन करते जो उपोषण करताय त्याचा तरी कुणबी दाखला आजपर्यंत निघालाय का नाही मला जरा सांगा ना. महाराष्ट्राला कळू दे ना, कुणबी दाखला काढला का तुमच्या उपोषण करत्यांनी? जी डॉक्टर तारक, याचं उत्तर द्यावं. हे बघा, शिरूर इथं त्यांच्या मूळ असणाऱ्या अभिलेख कार्यालयामध्ये माननीय मनोज पाटील जरांगे यांचे कुणबी नोंद सापडलेली आहे. याला प्रक्रिया करायला आणि प्रोसेस करायला वेळ लागत असतो मृणाल पाटील, एक लक्षात घेणं गरजेचं. आणि कोणत्या प्रकारच्या आम्ही कोणत्याही दिनांक बदललेले नाही, तारखा बदललेला नाही, हा मुद्दा प्रथम लक्षात. आमची मागणी आहे सरसकट महाराष्ट्रातल्या तमाम, मराठवाडा, कोकण, विदर्भ, खानदेश, ज्या ज्या भागामध्ये मराठा राहतो त्या भागामधील मराठा समाजाला सरसकट मराठ्याचं ओबीसी आरक्षण मिळावं यासाठीचा लढा आहे. आणि तो लढा कायमस्वरूपी एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. तारक, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं नाव जाणून बुजून घेतलं नाही की विसरलात घ्यायला? माझ्या कोण विसरलं असेल, पण मी तमाम महाराष्ट्र म्हटलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्रात आहे. मी सगळ्याच महाराष्ट्र म्हणतोय, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यातल्या सगळ्या ठिकाणी राहणारा मराठा समाज. ठीक आहे, संजीव भोर यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. संजीव भोर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ते फोनद्वारे आहेत. संजीवजी, आवाज येतोय? हो येतोय. बर, आपल्याला आतापर्यंत झालेली चर्चा थोडीशी उशिरानं ऐकायला आलेली असेल, पण आपल्याला विषय पूर्ण माहिती आहे. जरांगे पाटील म्हणतात की शिंदेचं सरकार आडमुठ आहे. आता शिंदेंनी, अर्थात मुख्यमंत्री शिंदेंनी आतापर्यंत जरांगे यांच्या म्हणण्यानुसार काय काय केलं याची वेगळी यादी कार्यक्रमात आता परत वाचून दाखवण्याची गरज नाही, ती मी माझ्या प्रस्तावनेत सुद्धा मांडली. पण तरीही एकनाथ शिंदेंना अडमुठ ठरवलं जात असेल, सरकारही अडमुठ ठरवलं जात असेल, तर आपलं उत्तर आहे का त्यावर संजीवजी? नाही, आता खर तर एकनाथ शिंदेंना असं अडमुठेपणा करतायत किंवा अडमुठे म्हणणं म्हणजे हा हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे असं मी म्हणेन. मग ते कुणी असोत, ज्या मुख्यमंत्र्यांनी इतक्या प्रामाणिकपणे या आंदोलनाला हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे, आतापर्यंत कदाचित कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केला नसेल आणि केला नसता इतकी सकारात्मकता मुख्यमंत्र्यांनी दाखवल्यानंतर शेवटी त्यांना, मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला कायदेशीर बंधनं नाहीत का? कायदेशीर बाजू तपासून निर्णय घ्यावे लागणार नाहीत का? मराठा समाजाने, मराठा आंदोलकाने, मी त्या समाजाचा भाग आहे, मी या आंदोलनाचा मागचे 20-25 वर्ष भाग राहिलेलो आहे. त्यामुळं जेव्हा आपण ना कुठली मागणी लावून धरतोय तर त्याच्या कायदेशीर बाजू, जरी आंदोलकांनी त्या कायदेशीर बाजूंचा विचार पाहिजे तसा केला नाही, तरी सरकारने तर त्यावर निर्णय घेताना संपूर्णपणे कायदेशीर बाजू तपासावी लागेल ना. बर, आपण संजीव भोर असं म्हणत आहात की सरकारला कायदेशीर बाजू तपासावी लागेल, पण इथे आपल्या सोबत चर्चेमध्ये डॉक्टर सुदर्शन तारक आहेत, जरांगेंचे ते समर्थक आहेत, जरांगेंच्या थिंक टँक मधले एक महत्वाचे घटक आहेत. ते असं सांगतात की मोर्चा निघणार आहे आणि मोर्चा आता सगळ्या मराठ्यांना कुणबी करण्यासाठी असणार आहे, जे कुणबी प्रमाणपत्रांनी कुणबी होऊ शकलेले नाही आहेत. आता मला सांगा संजीव भोर, तुमच्यासाठी माझा वैयक्तिक आणि थेट प्रश्न आहे, संजीव भोर कुणबी व्हायला तयार आहेत का?
संजू भोर किंवा ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघू शकतं कायद्याने त्या सगळ्यांची तयारी आहे आणि त्या सर्वांनी तयारी ठेवली पाहिजे याबद्दल कुठलंही दुमत नाही. आणि अशी तयारी असणाऱ्यांना की जे कायदेशीर दृष्ट्या कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांना मिळू शकतं त्यांना ते देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सरकारने कोट्यवधी कागदपत्र तपासलीत म्हणजे ज्यांना कायदेशीर दृष्ट्या ते मिळणं शक्य असेल ज्यांच्या 1967 पूर्वीच्या नोंदी सापडतील ज्यांच्या त्या नोंदींपर्यंत वंशावळी जुळतील असे मग कितीही लोक असू द्यात मग तो संपूर्ण मराठा समाज जरी त्यात पात्र झाला तरी त्यांना ते दिलं गेलं पाहिजे. बरोबर आहे, पात्र झाला तर दिलं गेलं पाहिजे हे एकदम तुमचं म्हणणं बरोबर आहे. कायदेशीर पण ते असू शकतं अर्थात ते पात्र होणं आणि त्या पात्र होण्यासाठीच्या ज्या काही पायऱ्या ओलांडाव्या लागतात त्याच्यासाठी सुद्धा तयारी दाखवावी लागते. पण याच्याऐवजी एक जी आर काढा आणि सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी करून टाका हा आग्रह करून मुंबईत मोर्चा जर येत असेल तर आपण आडमुठं कोणाला म्हणणार संजीव भोर? ते सांगतो ना, आता आंदोलकांना जर आडमुठे म्हणायला गेलो आमच्यासारखे कार्यकर्ते या चळवळीतून आलेले तर आम्हालाच उद्या शिवशाप ऐकून घ्यावे लागतील. कारण समाज भावनिकदृष्ट्या एकत्र झालेला आहे. भावनिकदृष्ट्या एकत्र झालेला समाज माझ्या मते कायदेशीर बाजूकडे काही प्रमाणात का होईना दुर्लक्ष त्याच्याकडून होतंय की काय अशी परिस्थिती आहे. जर कुणबीचे प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी सापडली त्यांना मिळत असतील तर त्या देण्यासाठी आग्रह आंदोलकांचा असलंच पाहिजे. ही प्रक्रिया अतिशय सोपी सुटसुटीत असली पाहिजे. याबद्दल जरांगे पाटील जर काही आग्रही भूमिका घेत असतील तर त्यात काही वावगं नाही. मात्र ज्यांचं रेकॉर्ड सापडणार नाही ज्यांच्या वंशावली जुळणार नाहीत त्यांनाही द्यायचं म्हटलं तर सरकारला शेवटी त्या बाबतीत कायदेशीर सगळ्या बाजूने सर्वंकष विचार करून निर्णय घ्यावा लागेल. सगळे सोयरे आता जे काही रणकंदन सुरू आहे सगळे सोयरे म्हणजे कोण? आतापर्यंत तरी कुणबीच्या या विषयाचा मी जो काही अभ्यास केलेला आहे एक शिवसेनेचा प्रवक्ता म्हणूनच नाही तर या मराठा आरक्षण चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून ज्यांचे रक्त नाते संबंध जुळतात म्हणजे ज्यांची वंशावळ जुळते. आता यात मी तुम्हाला उदाहरण सांगतो. अगदी जर माझ्या मामाच्या मुलाकडे जर कुणबीचं प्रमाणपत्र असेल तर ते माझ्या आईकडे असेल मात्र मला ते कुणबीचं प्रमाणपत्र मिळण्यास मी पात्र ठरत नाही. कारण हे कायदेशीर दृष्ट्या आपला जो वारस कायदा आहे देशाचा हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे यामध्ये वारस ठरवण्याची जी काही कायदेशीर प्रक्रिया ठरलेली आहे ही आंदोलकांनी समजून घेतली पाहिजे. मात्र हे अशा पद्धतीने कायदेशीर बाबी जर समजून सांगायचं आज जर कोणी मराठा समाजात प्रयत्न केला तर त्याला शिवशाप दिला जातात त्याला ट्रोल केलं जातं आणि तो समाजविरोधी आहे की काय अशा पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं. हे अतिशय दुर्दैवी आहे. कारण आम्ही अतिशय आमच्याही मनात खूप तळमळ आणि कळकळ आहे की आमचा समाज आता एवढा मोठ्या प्रमाणावर एकवटला आहे तर हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत फसता कामा नये. बिलकुल संजीव भोर, आपण अगदी थेट मुद्द्यालाच स्पर्श करत भूमिका मांडली आणि त्यानिमित्तानं तुम्ही केलेल्या एका वक्तव्याला इथं परत नोंदवायला हवं. संजीव भोर आत्ताच्या घडीला चर्चेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ता म्हणजेच एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक म्हणून आहेत पण त्यांनी समाजाला सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भावनिकदृष्ट्या तुम्हाला जर समजा एखाद्या मागणीच्या मागे नेलं जात असेल तर ती मागणी कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का हे आधी तपासून घ्या आणि मग आपली भूमिका ठरवा. या पलीकडे जाऊन जे संजीव भोर यांनी सांगितलं तीच आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची वेदना आहे की एखादा माणूस एखाद्या आंदोलनाचं विश्लेषण करतो त्याद्वारे आंदोलनातल्या चुकीच्या गोष्टी समोर आणतो म्हणजे तो समाजाचा विरोधक होत नाही. संजीव भोर यांनी जी भूमिका मांडली की तसं करणाऱ्यांना शिव्याशाप दिले जातात ट्रोल केलं जातं हीच अनुभवातली स्थिती आमची पण आहे. आम्हाला काही मराठ्यांच्या आणि जरांगेंच्या विरोधात जाण्याची गरजच नाही. आमचं काम आहे की जरांगे मराठ्यांना योग्य वळणावर नेत आहेत का नेत असतील तर का नेत नसतील तर का हे सांगण्याची. संजीव भोर यांनी मांडलेल्या मुद्द्याला मी पटकन पुढे नेतो. आधी ढोले पाटलांना विचारणार आहे नंतर एकत्रित उत्तर देण्याची संधी आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर तारक यांना मिळेल. ढोले पाटील, संजीव भोर यांनीही सुद्धा सांगितलं की समाजाला भावनिकरित्या एका मागणीच्या मागे नेणं सोपं असतं
मागणी कायदेशीर आहे की नाही याची चर्चा पण समाजाला करायला हवी. थोडक्यात लोकांना शहाणं करणं गरजेचं आहे. ढोले पाटील, आम्ही हे काम करतो आहोत, तुम्ही बोलायला लागलात की तुम्ही पण विरोधक ठरता, पण तुम्ही आत्ताच्या घडीला जी सगळे सोयरे सरसकट या मागण्या केल्या जात आहेत त्या सरकारने एका जीआरनी प्रश्न संपवावेत इतक्या सोप्या आहेत का? एकदा परत सांगा, एक मिनिट देतो. अजिबात नाही. मुळात सगळे सोयरे आणि सरसकट याची नोंद कुणबी भेटेल. सगळ्या सोयऱ्यांना जर आपण असं जीआर काढला तर जवळपास 90% महाराष्ट्र हा कुणबी झालेला असेल. 90% महाराष्ट्र म्हणतो मी, त्याच्यात सगळे समाज आले. बिलकुल बिलकुल. म्हणजे आता तुम्हाला हा वेगळा तपशील सांगायला नको ढोले पाटील आणि तारक, की अनेक जातींच्या कुणबी नोंदी सापडायला लागलेल्या आहेत, मग ते सगळेच कुणबी होऊन जातील आणि हा महाराष्ट्र हा कुणबी राष्ट्र होईल. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेव, सुदर्शन तारक यांनी पण 2014 ला मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता, 2015 ला जीआर काढला होता, 2018 ला जीआर काढला होता, 2 जीआर 1 अध्यादेश, हे कोर्टात टिकले नाही, याचाही आपण धीरेपूर्वक विचार करावा. जी ढोले पाटलांच्या प्रश्नाला उत्तर आहेत का डॉक्टर तारक? एक मिनिट आपल्यासाठी, त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत. यस यस, उत्तर आहे नक्कीच. बोला. सॉरी, तुम्ही एक लक्षात घ्या की सरसगट सगळे सोयरे हा जर तुम्हाला मी परत सांगितले, काल माननीय मनोज पाटील झारांगे यांनी तुम्हाला एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक इंग्रजकालीन असणारा पुरावा दाखवला. मी माननीय माझे मित्र आहेत संजू भाऊ, त्यांना सांगू इच्छितो की आपण 1881 ला जी काही जनगणना झाली आणि त्यानुसार 1884 ला जी काही गॅझेट नोंद झाली, हे थर्ड पर्सन पार्टीनं तयार केलेली, कोणत्याही लाभासाठी न केलेली, फक्त कोणता समाज किती आहे हा समाज काढण्यासाठी जी जनगणना केली ती गॅझेट केलं, ते जर आपण गृहित धरलं तर 100% सगळे सोयरे आणि नातेवाईक सगळे जण त्याच्यामध्ये कुणबी म्हणून ओबीसी मध्ये जाऊ शकतात, सगळे मराठी त्याच्यामध्ये जाऊ शकतात. बरं, तारक, आपण जो इंग्रजांचा कायदा असल्याचा संदर्भ देताय, या चर्चेत कृपया आणखी तपशील देऊ शकाल का त्याचा? कोणता कायदा आहे, काय आदेश होता आणि किती सालचा होता? यस, 1881 ला जी जनगणना झाली इंग्रजातर्फे, हे इंग्रज फार हुशार होते, ते जरी नालायक असले तर त्यांनी काही कागदपत्र चांगल्या पद्धतीने जपवणूक केली, ज्याचा इतिहास आपल्याला पाहता येतो, त्याची इव्हिडन्स आपल्याला पाहता येतो. आणि त्या आधारे त्या ठिकाणी जनगणना केली आणि जनगणना केल्यानंतर जे काय त्यांनी सांगितलं की टक्केवारी काढली किती टक्के आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. संजू भोर माझ्यासोबत आता 25 वर्षापासून काम करत होते, त्यांनाही माहिती आहे. हा जर आधार घेतला, ते जर 1884 गॅझेट जर कन्सिडर केलं पुरावा म्हणून, कारण आपण आता जर कोणताही पुरावा जोडायला गेलो तर जसे ढोले पाटील म्हणाले की तुमच्यासाठी आयोग स्थापन केला, बळजबरीनं कोणाला तरी दबाव टाकून राजीनामा द्यावा लागला, त्या असे जे प्रश्न निर्माण होतात, या प्रश्नाला जर थांबायचं असेल तर सरसगट त्यामध्ये आम्ही का मागणी करतोय की ते 1884 जर काय गॅजेट असेल आणि ते जर आपण पुरावा म्हणून गृहित धरला तर महाराष्ट्रामध्ये सगळेच लोक त्या ठिकाणी कुणबी होते. त्या ठिकाणी कोणती नोंद कुणबी शिवाय नव्हती, पण ज्यावेळेस 1931 ला जनगणना झाली परत, त्यामध्ये कोणी खोडसाळपणा केला आणि कसा केला हे आमचे संजू भाऊला पण माहिती आहे आणि ढोले पाटलांना पण माहिती आहे. बरं, मग या निमित्ताने एक संदर्भ नेतो, चर्चेला वेळेची मर्यादा आहे, मला पटकन चर्चा मिनिट भरामध्ये आटोपती घ्यायची आहे. 30 सेकंदात सांगा ऍडव्होकेट ढोले पाटील, आपण स्वतः कायदे तज्ज्ञ आहात, इंग्रजांचे अनेक कायदे भारतात स्वातंत्र्यानंतर चालत राहिले पण त्यात प्रामुख्यानं कोण काय होतं तर IPC भारतीय दंडविधान संहिता होती आणि त्या व्यतिरिक्त जे कोणते कायदे चालत राहिले ते कालानुरूप बदलत गेलेले आहेत. हा जो 1884 राजपत्र स्वीकारा असा आग्रह आता स्वतंत्र भारतामध्ये केला जातोय हा मला अत्यंत अतार्किक वाटतो. इंग्रजांनी 1884 ला केलेला एखादा विचार, अहो त्यानंतर लोकसंख्या बदलली, लोकसंख्येची रचना बदलली, भारताची राज्यघटना बदलली, भारताचं राज्य प्रशासन बदललं, आता 1884 गॅझेट घ्या आणि तो लागू करा असा आग्रह आहे. तुमचं मत? माझ्या दृष्टी परत सांगतो, मागणी अतार्किक आहे. ढोले पाटील, एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपण अतिशय खरं बोललेला. एक लक्षात ठेवलं पाहिजे, ओबीसी आरक्षण हे 1870 1940 याच्याप्रमाणे दिलं जात नाही, कंटेम्पररी डेटा मागतो, करंट डेटा मागतात. ओबीसी साठी सुप्रीम कोर्ट हे मागितलं असं तुमचे जुने रेकॉर्ड नाही पाहिजे तर तुम्ही थोडस मॅनस सांगा. तारक,
थोडेसे मॅनर्स ठेवा. मध्ये करंट डेटा मागतो सुप्रीम कोर्ट कंटेम्परस आणि करंट डेटा मागतं. जर करंट स्थिती तुमची सोशली बॅकवर्ड असेल तर आणि तरच तुम्हाला ऑफिसचा लाभ भेटू शकतो. 1831 ला मंडल आला ते पुरावा म्हणून कन्सिडर केला सगळ्या ओबीसीला त्याच्या माध्यमातून. 1931 चा कशामुळे वगैरे धरलं मग स्वातंत्र्याच्या आधी नाही का ते? तो नंतरचा वाद आहे. मंडल आयोगामध्ये त्यानुसार सगळ्या ओबीसी समाजाला ओबीसी मध्ये टाकलं गेलं. नवीन प्रवर्ग तयार केला तो ओबीसी मध्ये टाकलाय हे सुद्धा मान्य ढोले पाटलाने सांगावं. कायद्याचे फार मोठे तज्ञ आहेत ते, माझे मित्र आहेत, त्यांना मी परत विनंती करतो. हे सुद्धा विश्लेषण करावं आपण. आपल्याला आपल्याला या चर्चेला वेळेची मर्यादा याची आठवण करून द्यावी लागेल. संजीव भोर हे खरं तर या चर्चेमध्ये फोनद्वारे येण्यापेक्षा जॉईन होण्यापेक्षा ते टीव्हीवर दिसले असते तर अधिक बरं झालं असतं. आपण त्यांचं स्वागत केलं असतं. ढोले पाटील 30 सेकंदात पटकन आपल्याला उत्तर देता येत असेल तर खूप बरं होईल, अन्यथा मला चर्चा आटोपती घ्यायची आहे. बोला ना. मुद्दा हाच आहे जी. हा बोला बोला, आपलं म्हणणं पूर्ण करा. जुने रेकॉर्ड जर आपण तपासायला लागले खूप 150-200 वर्षापूर्वीचे ते कोर्टात टिकणार नाही. ओबीसी साठी कंटेम्पररी आणि करंट डेटा लागतो, आत्ताचा तत्कालीन डेटा लागतो, सद्यस्थितीतला डेटा लागतो. जुने फार मागास रेकॉर्डला फार किंमत देत नाही कोर्ट. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सांगतो मी. मराठा आरक्षणाच्या साठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं आता जरांगे विरुद्ध शिंदे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना रंगताना दिसतोय. जरांगेंनी आपल्याकडून राज्य सरकारवर अडमुठेपणाचा ठपका ठेवला आणि राज्य सरकारनं अडमुठी भूमिका सोडावी असं म्हटलं. प्रत्यक्षात खरं अडमुठं कोण आहे याची चर्चा महाराष्ट्रात गेले कित्येक दिवस सुरू आहे. अडमुठे जरांगे आहेत की अडमुठे सरकार आहे ही चर्चा सुरू असतानाच आता त्या चर्चेच्या आणखीन एका मुद्द्याला जरांगेंनी स्पर्श केलाय. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून हटवा ही त्यांची मागणी गेले काही दिवस लावून त्यांनी धरली होती, पण आता मुंबईकडे कूच करण्यापूर्वी सुद्धा ते या मुद्द्यावर आणि या भूमिकेवर कायम राहताना दिसतात. प्राप्त स्थितीमध्ये राज्य सरकार अडमुठ आहे असं सांगणाऱ्या जरांगेंनी प्रत्यक्षात भुजबळांच्या बाबतीतलं आपलं धोरण मवाळ केलेलं नाही. भुजबळ सुद्धा गप्प बसायला तयार नाहीत. भुजबळांनीही त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व कायम स्वतःकडे राहावं आणि आपला खुंटा अधिक बळकट व्हावा या निमित्तानं समाजाचा नेता म्हणून जरांगेंच्या विरोधात त्यांची तोफ धडाडती ठेवलेली आहे. भुजबळ बोलतात, जरांगे उत्तर देतात, जरांगे बोलतात, भुजबळ उत्तर देतात असा सामना, शब्दबाणांचा सामना महाराष्ट्रात गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे. या चर्चेत अडमुठं कोण असं आपण शीर्षक दिलंय आणि त्या शीर्षकांतर्गत आपण चर्चा करण्यासाठी जे मान्यवर सोबत घेतल्यात त्यांचा परिचय आपल्याला मी आधी करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये डॉक्टर सुदर्शन तारक आहेत, जरांगेंचे समर्थक या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत. आपल्या सोबत प्राध्यापक श्रावण देवरे आलेले आहेत, आपल्याला ते ओबीसी नेता या नात्यानं परिचित आहेत. संजीव भोर या चर्चेत आहेत आणि ते शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहेत. मान्यवरांना मी एक छोटीशी विनंती करेन, कृपया आपण बोलत नसाल तेव्हा आपले स्पीकर बंद ठेवावेत, बोलाल तेव्हा माईक नक्की सुरू ठेवावा. संजीव भोर फोनद्वारे या चर्चेत आहेत. संजीवजी, आपल्याला आवाज माझा येतोय का हेही तपासायचं आहे, पण तुमच्या आवाजाची माझ्या प्रोड्युसरनी एकदा मला खात्री दिली की मग मी प्रश्नही विचारेन. पटकन आधी श्रावण देवरे यांच्यापर्यंत. देवरे साहेब, विषय हा थेट भुजबळांच्या निमित्तानं आहे. भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवा ही भूमिका जरांगे घेतात. जरांगे नक्की कुणाची भाषा बोलतात? हे बघा, एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून जर काढायचं असेल तर एकतर ती व्यक्ती राज्यपाल असली पाहिजे किंवा मग मुख्यमंत्री असली पाहिजे किंवा मग भुजबळ साहेबांच्या मतदारसंघाचा एखादा मतदार पाहिजे. मला सांगा, ज्या जरांगेची एखाद्या खेड्यागावात पंच किंवा सरपंच म्हणून सुद्धा निवडून येण्याची लायकी नाही, तो माणूस राज्यपाल लायकीचा समजून स्वतःला मुख्यमंत्री लायकीचा समजून भुजबळांना मंत्रिमंडळातून काढून टाका म्हणून आदेश दिल्यासारखा वागतो आहे, तर ही गोष्ट खूप हास्यास्पद आहे लोकांच्या दृष्टीने. अशा प्रकारचे आदेश देणं आणि ते मुख्यमंत्र्याने पाळणं
खरं म्हणजे आतापर्यंत जरांगीच्या सांगण्यावरून 10 GR निघालेत, आदेश निघालेत, त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आणि जरांगीच्या मनाप्रमाणे सर्व काही होत आहे. आणि तरी जर जरांगे मुख्यमंत्र्यांवर आडमुठेपणाचा आरोप करत असेल तर तो आरोप चुकीचा आहे. त्याच्यातून एकच सिद्ध होतं की मुख्यमंत्री तुम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देत आहेत आणि जरांगे मात्र प्रत्येक वेळेस मागण्या बदलून प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी उलट सुलट सांगून आडमुठेपणाचं धोरण जरांगे अवलंबतो आहे असं सगळं महाराष्ट्र पाहतो आहे. बर देवजी, आपण ज्या मुद्द्यांच्या आधारे भूमिका घेताय त्यात पहिला मुद्दा तर निश्चित क्षमतेचा आणि योग्यतेचा आहे, त्याच्यावरचं उत्तर आपल्या सोबत डॉक्टर तारक आहेत ते देतीलच. पण त्याही पेक्षा महत्वाचा एक आणखीन मुद्दा तुम्ही आज चर्चेत आणला तो असा आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनाकारण अडमुठं ठरवलं जात आहे ज्याची गरज नाही. प्रत्यक्षात या टप्प्यातल्या चर्चेमध्ये भुजबळांना हटवण्याचा आग्रह का याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि अडमुठे ठरवण्याच्या संदर्भातली भूमिका जाणून घ्यायची आहे डॉक्टर तारक यांचा. त्यानिमित्तानं वेळ सुरू होतोय उत्तर देण्याच्यासाठी. डॉक्टर तारक बोला. जय जिजाऊ प्रसाद जी. नमस्कार जय जिजाऊ. आता मला देवरे सरांचं मी निवेदन ऐकलं, आपलं पण निवेदन आहे. मुळात आडमुठे धोरण नाहीये. सरकार हे राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा प्रमुख असतो, मायबाप असतो. सरकारमधील जे काही त्याचे मंत्री महोदय असतात ते सुद्धा प्रत्येक घटकाचा अभ्यास करून त्या ठिकाणी प्रश्न मांडून ते माननीय मुख्य प्रमुखाला सांगत असतात. ही रचना आहे. यामध्ये संविधान पदावर राहून जर तुम्ही एखाद्या जातीचा किंवा एखाद्या धर्माचा जर पुरस्कार करत असाल तर ते संविधानाची घेतलेली मंत्रिपदाच्या वेळेची शपथ, ही शपथ आपण आठवतात का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सरकार म्हणून जर मायबाप म्हणून आपल्या राज्यातील लेकरांचं म्हणजे वेगवेगळ्या समाजाचं व्यक्तीचं जर काही म्हणणं असेल, काही मागणी असेल, ती कोणाकडे मागायची? बापाकडे मायबापाकडे मागायची नाही सरकार म्हणून, तर कोणाकडे मागायची? हा पहिला प्रश्न माझा देवरे सरांना आहे. मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री महोदयाला कोणत्याही प्रकारचं आम्ही आडमुठं म्हटलेलं नाही आणि आडमुठे धोरण आम्ही त्याने सरकारचं प्रतिनिधी म्हटलंय, आम्ही सरकार म्हणून बोलतोय. आणि मुळात एक लक्षात डॉक्टर तारक, पण मग डॉक्टर तारक हा शब्दच्छल नाही का? अहो तुम्ही म्हणता सरकारने आडमुठी भूमिका सोडावी. सरकार कोणाचं आहे? सरकार शिंदेचं आहे. सरकार शिंदे हा चेहरा असलेल्या व्यक्तीचं आहे. मग तुम्ही म्हणता आडमुठी भूमिका सरकारने सोडावी, तर मग शिंदेना वगळून तुमचा हल्ला कोणावर आहे मग नक्की? नाही नाही, मी काय म्हटलंय, सरकार हे कोणत्या पक्षाचं कोणाचं आहे याला महत्व नाही. सरकार आणि मुख्यमंत्री या शब्दाला महत्व आहे, ते कोण बसलंय त्याला महत्व नाही. मुळात आमच्या मागण्या जो मान्य करतो तो महत्वाचा घटक आणि तो आमच्यासाठी बेटर आहे असं आमचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, देवरे सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचंय मला. ते म्हणतात एखाद्या मतदारसंघातल्या भुजबळ साहेबांच्या एखाद्या एक मतदाराने त्यांच्यासाठी त्या मागणी करायला पाहिजे, त्यांना मंत्रिपद नावे. मी तुम्हाला 1-1.5 लाख लोकांच्या घ्यायचं निवेदन करायला तयार आहे. देता का तुम्ही राजीनामा? देता राजीनामा तुम्ही द्यायला? चर्चेतला एक वेगळा मुद्दा आहे आणि हा या चर्चेत प्रथम आलाय डेवरेंच्या कडे, त्यानिमित्तानं जाऊ प्राध्यापक श्रावण डेवरे. समजा आता तुम्हाला असं वाटतं ना की जरांगींची योग्यता नाही भुजबळांचा राजीनामा मागण्याची आणि असं फरमान सोडण्याची, इथे एक ट्विस्ट आणलाय चर्चेत डॉक्टर सुदर्शन तारक. असं म्हणतात की समजा त्यांनी 1-2 लाख लोकांच्या सह्या आणल्या की भुजबळांना पदावरून दूर करा, तर तो सामाजिक दबाव आहे हे मान्य कराल का आपण? हे बघा, एखाद्या मंत्र्याने किंवा एखाद्या आमदाराने राजीनामा द्यावा याच्यासाठी जे लोक सह्या करतील किंवा मागणी करतील ते जर एकाच जातीचे असतील, एकाच जातीचे, ऐकून घ्या माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यानंतर तुम्ही बोला, ते जर एकाच जातीचे असतील आणि जातीवादी राजकारणासाठी आमदाराने मंत्र्याने राजीनामा द्यावा अशी जर त्यांची भूमिका असेल तर अशा प्रकारचा जातीवाद लोकशाहीमध्ये खपवला जात नाही. हे पहिलं उत्तर त्यांनी माझं लक्षात घ्यावं. आणि राजीनामा मागणारे जे कोणी लोक असतात त्यांनी कारण द्यायचं असतं की का आम्ही राजीनामा मागतोय. त्याच्यामध्ये जर मराठा जातीवाद जर दिसत असेल आणि SC ST OBC या ज्या कॅटेगरी आहेत आणि ओपन या ज्या कॅटेगरी आहेत, या कॅटेगरीमध्ये संविधानाने मान्यता दिलेल्या कॅटेगरी आहेत, भुजबळ साहेब हे जातीचं राजकारण करत नाहीत, OBC कॅटेगरीचं ते संरक्षण करत आहेत आणि ते OBC नेता म्हणून त्यांचं OBC आरक्षण बचाव धोरण जे आहे ते धोरण ते राबवतात. तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्ही नंतर बोला, मला बोलू द्या आधी.
त्यामुळे भुजबळ साहेब जातीचं राजकारण करत नाहीत हा आरोप करणारे जे आहेत तेच जातीवादी आहेत, कारण ते एकाच जातीचे आहेत, म्हणजे राजीनामा मागणारे मराठेच आहेत. आणि जर ते स्वतःच्या जातीचं जातीवादी राजकारण करत असतील तर ते लोकशाहीमध्ये खपवलं जाणार नाही. उलट भुजबळ साहेब हे जवळजवळ 360 जातींचं प्रतिनिधित्व करतात, ओबीसी कॅटेगरीचं प्रतिनिधित्व करतात, आणि हे लोकशाहीमध्ये सर्वसंमत आहे. हे लोकशाहीमध्ये सर्वसंमत आहे की तुम्ही जर लोकशाही पद्धतीने एखाद्या कॅटेगरीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढू शकतात, मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो किंवा मुख्यमंत्री सुद्धा असो, आलं लक्षात? तर या गोष्टी आपण लक्षात. देवरेजी, देवरेजी तुमच्या अनेक मुद्द्यांना डॉक्टर तारक यांना प्रतिवाद करायचा आहे, मुद्दे खोडून काढायचे आहेत. डॉक्टर तारक, मी आपल्यापर्यंत पोहोचतो, आपल्याला एक संधी नक्की मिळेल. मला पटकन आधी देवरेजींना विचारायचं आहे. श्रावणजी, ज्या वेळेला आपण असं म्हणता की भुजबळ हे 300-350 जवळपास जातींचं प्रतिनिधित्व करतात, आणि केवळ प्रतिनिधित्व नाही तर ते ओबीसींचं हितरक्षण करण्याच्यासाठी भूमिका घेतात, मला एक छोटा प्रश्न आहे, मंत्री झाल्यावर पण असं वागावं का? माणूस मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला किंवा आणखी तो राष्ट्रपती जरी झाला, तरी तो ज्या कॅटेगरीच्या नेतृत्वामधून पुढे आलेला आहे आणि त्याच्यावर त्या कॅटेगरीची जबाबदारी आहे, त्यामुळे ती कॅटेगरी जर धोक्यात येत असेल, तिचं आरक्षण धोक्यात येत असेल, तर त्या कॅटेगरीसाठी त्या व्यक्तीने, मग तो आमदार, खासदार, मंत्री असो, राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो, त्याने ते लढलं पाहिजे. ते त्याचं जन्मसिद्ध कर्तव्य आहे आणि हक्क आहे. पण मग एका बाजूला जी भूमिका भुजबळांच्या बाबतीत आहे ती त्याच क्षमतेनं जरांगेंना का लागू होत नाही? जरांगे त्यांच्या समाजाविषयी लढतायत, त्यात आपल्याला त्रुटी का दिसतात? हे बघा, जरांगे जी लढाई करतायत ती दहशतवादाची लढाई आहे, दबाव आणण्याची लढाई आहे. जरांगे जे मराठा आरक्षण मागता आहेत, ते मराठा आरक्षण मागण्यासाठी संविधानाने संविधानिक मार्ग सगळे उपलब्ध करून दिलेले आहेत. ते सगळे मार्ग तुम्ही अवलंबले, तिथं तुम्हाला पुढारलेली जात म्हणून आरक्षण नाकारलं गेलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, 10 आयोगांनी नाकारलं, त्याच्यापैकी 2 आयोग केंद्रीय आयोग होते. असे सगळे संविधानिक मार्ग संपल्यानंतर कुठलीही जात, म्हणजे राजपूत जात, पटेल, या सगळ्या ज्या वतनदार जमीनदार जाती होत्या, या आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर शांत झाल्यात आणि ते आता चुपचाप ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेत आहेत. ठीक आहे, मग जातीला महाराष्ट्रामध्ये असं काय झालंय की ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा घेऊन सुद्धा पुन्हा ओबीसी मध्ये घुसण्याची यांना दुर्बुद्धी का सुचते आहे ते आपल्याला कळत नाही आहे. ठीक आहे, आपण आता उत्तराची संधी देणार आहोत. माझ्याकडचे जे 2 प्रश्न होते त्या अनुषंगानं आणि त्याच्या व्यतिरिक्त काही आपल्याला विचारायचं असेल, खरं तर त्या अनुषंगानं म्हणजे पुनरावृत्ती होईल, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही प्रश्न आहेत का डॉक्टर तारक? कारण भुजबळ मंत्रीपदी बसून तसं वागू शकतात का? भुजबळांचं राजकारण जातीचं नाही का हे विचारून झालं, नवे प्रश्न विचारा आता. नाही, मी प्रश्न विचारत नाही. मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की संविधान हे सगळ्यांसाठी एकच आहे आणि सगळ्यांसाठी एकच कायदा आणि एकच नियम आहे. मला देवरे सर इकडं कधी त्यांच्यासाठी वापरतात, कधी माझ्यासाठी वापरतात, कधी जरांगे पाटलासाठी वापरतात, मला हा फरक कळत नाही. आधी ते म्हणलंय मतदानामधला एक मतदार संघातला एक जरी माणसाने सांगितलं तर भुजबळ राजीनामा देतील, मी त्यांना 1 लाख नाही 2 लाख लोकांच्या सह्या आणून देतो, माणसं उभा करतो, द्या त्यांना म्हणा राजीनामा. हा पहिला मुद्दा. दुसरा माझं म्हणणं हे आहे, 376 जातीचं प्रतिनिधित्व भुजबळ साहेब करत नाहीत आणि इथं मराठा समाज दहशतवादी नाहीये. मराठा समाज हा सगळ्या मोठ्या भावाचं कर्तव्य निभावतो आणि माझ्या या जरांगे पाटलांच्या सभेमध्ये माळी समाजाचे आमचे लहाने बंधू माळी समाज जो आहे त्यांनी मोठ्या मोठ्याला हार घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे. मग तिथे कोणता जातीवाद आला? तुम्ही स्वतःहून आणि भुजबळ साहेब स्वतःहून जातीवाद पसरवत आहे, द्वेष पसरवत आहे आणि संविधानाच्या खुर्चीवर बसून तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोणत्याही महत्व लालच हे कोणत्याही प्रकारचं मी मानणार नाही ही शपथ तुम्ही घेतलेली आहे. म्हणून तुम्ही मंत्री महाराष्ट्राचे एका जातीचे नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे देवरे सर. ठीक आहे, आपल्याला चर्चेत संजीव भोर यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत, त्याच्यासाठी प्रश्न आपण राखून ठेवलेले आहेत. संजीव भोर आता चर्चेत जोडले जात आहेत आणि ते दिसतील प्रेक्षकांना या वेळेला अशी अपेक्षा आपण करू. बराच वेळ झाला आपला प्रयत्न चाललाय संजीव भोर यांचा आवाज चर्चेत यावा, कारण शेवटी आक्षेप
एकनाथ शिंदेंच्या बद्दल असताना शिंदेचे प्रतिनिधी चर्चेत बोलत का नाहीत हा मुद्दा मला हा प्रश्न कायम पडलेला असतो. आता संजीव भोर दिसू लागलेत. संजीवजी आवाज येतोय? संजीव भोर यांना माझा प्रश्न आहे. माझा आवाज येतोय का आपल्याला? मला पाहिजे तसा आवाज येत नाहीये. बर पण ठीक आहे, माझा थोडा आवाज येत असेल तरी तुमचा आवाज अतिशय सुंदर येतोय. तुम्ही आपलं म्हणणं मांडणं चर्चेमध्ये गरजेचं आहे. चर्चा आता आली आहे ती छगन भुजबळांच्या मंत्रीपदाच्या बाबत. फरमान निघालंय की मुंबईला येणाऱ्या मोर्चाच्या पूर्वी भुजबळांना पदावरून मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशा प्रकारच्या मागण्या आत्ताच्या घडीला जरांगे करतायत, त्या तुम्हाला तार्किक वाटतात का? आपण राज्य सरकारच्या प्रमुखांचे प्रतिनिधी आहात, त्याच्या अनुषंगाने उत्तर हवंय. मी माझं मत सांगायचं झालं तर मला भुजबळ किंवा यांच्यावर किती बोललं पाहिजे आपण याच्यापेक्षाही आपण ज्या विषयासाठी आंदोलन चालवतोय त्या विषयावर आपण कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपला जर मूळ मुद्दा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा, भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत, अनुभवी मंत्री आहेत, त्यांनी कुठल्याही समाजाच्या विरोधात त्यांची वक्तव्य अपेक्षित नाहीतच. आणि मराठा समाज जर कायदेशीर दृष्ट्या काही मागणी सरकार पुढे ठेवत असेल तर त्याला त्यांनी विरोध करावा असंही अपेक्षित नाही. बर मात्र दुसऱ्या बाजूने आंदोलकांनी आंदोलनाच्या नेत्यांनी आपल्याला ज्या समाजासाठी आता निर्णायक लढा आपण लढवायचं ठरवलंय, लढतोय आणि तो मोठ्या प्रमाणावर यशस्वीही होतोय, मोठ्या प्रमाणावर एकवटलाय, ठीक आहे, अशा परिस्थितीत आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नये असं माझं एक नम्र मत आहे. जी संजीव भोर, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात की मुद्द्यांना चिकटून राहा, मुद्दे सोडून इकडे तिकडे बोलू नका आणि आंदोलन भरकटू देऊ नका. एक या निमित्तानं छोटासा मुद्दा, समजा मुंबईत यायच्या आधी भुजबळांना मंत्रिमंडळावरून काढा, मंत्रिमंडळातून दूर करा ही मागणी लावून धरली गेली तर त्याचा आंदोलनावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? तुमची चिंता कोणत्या मुद्द्यावर आहे? कसं आहे, एक छगन भुजबळ साहेब जर गेले तर दुसरे कोणी भुजबळ तयार होणार नाहीत असा काही विषय आहे का? शेवटी लाखोचा समाज ओबीसी मध्ये आहे, त्यांच्यात परत दुसरे नेते तयार होणार नाहीत का? त्यामुळे आपलं लक्ष हे भुजबळ असण्यापेक्षा आपलं लक्ष मराठा समाजाला कायदेशीर दृष्ट्या टिकणारं आरक्षण कसं मिळवून देता येईल, आपण ज्या मागण्या करतोय त्या कायदेशीर दृष्ट्या कशा परिपूर्ण असतील आणि आपल्याला यश कसं मिळेल, कारण आपण ज्या मागण्या करतोय त्या मागण्यांची जर कायदेशीर बाजू आपण विचारात घेतली नाही आणि फक्त संख्येच्या ताकदीवर आपल्याला न्याय मिळेल का? एक तरफी जर आपण विचार करून आंदोलन पुढे गेलं तर इतका मोठं ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलेलं आहे. या आंदोलनात जी कोट्यवधी समाज बांधवांचा भ्रमनिराश व्हायला नको. जर तो भ्रमनिराश झाला तर हा समाज पुढचे अनेक वर्ष मागे फेकला जाईल, परत आंदोलन उभं करण्याची क्षमता समाजाची कमी होईल. बर या आंदोलनाचे आंदोलन जर यशस्वी झालं नाही तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत, समाजाला त्याचे पुढच्या कित्येक वर्षे काय परिणाम भोगावे लागतील, ठीक आहे, याचा सुद्धा आंदोलनाच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे. कारण संजीव भोर प्रत्येकाला मर्यादित वेळेत बोलायचं असतं. मी आपण खूप उशिरा आल्यानं थोडा जास्तच वेळ आपल्याला दिला, मी परत आपल्यापर्यंत येतो. पण जो मुद्दा तुम्ही मांडलाय त्याच्यावरचं उत्तर लागेल आणि डॉक्टर सुदर्शन तारक त्यासाठी या चर्चेत इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर तारक, चिंता काय व्यक्त होती सरकारकडून ऐका. सरकार असं म्हणतंय मागण्या लक्षात येऊ शकतात पण अव्यवहार्य मागण्या या आंदोलनाला अडचणीत आणू शकतात. एक लक्षात घ्या, मागण्या मागणं हे जनतेचं काम असतं, सरकार म्हणून मायबाप म्हणून ते पूर्ण करणं, ते कशा पद्धतीने बसवायचं, कायदा कसा करायचा, कायद्यामध्ये दुरुस्त्या कशा करायच्या, ते सरकारचं काम. तारकजी सरसकट आणि सगळे सोयरीची चर्चा नाहीये आता. ही चर्चा आहे भुजबळांना हटवाची. भुजबळांना हटवा ही मागणी व्यवहार्य नाही असं थेट संजीव भोर आपल्याला सांगू इच्छित आहेत. तेच बोलायलो. मग जर सरकारमधला एक मंत्री महोदय प्रतिनिधी म्हणून मग सरकारचा म्हणून आपण सांगतो, त्याने जी शपथ घेतलेली असेल तर त्याला रोखलं पाहिजे. एक जातीय तणाव द्वेष निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल त्याला रोखणार कोण आहे? सरकारच आहे. आणि सरकारने ही बाजू लक्षात घेणं गरजेचं आहे. एकीकडे एक माणूस
आणि एकीकडे लाखो करोडो लोक एकत्र येतात ते स्वतःच्या मागणीसाठी, हा फरक कुठे दिसतोय का? आपण मी आपल्या माध्यमातून आमच्या संजू भाऊला विनंती करतो याचा सुद्धा विचार केला पाहिजे. नाही पण सुदर्शन तारक, आपण जर सांगत असाल एवढी माणसं एकत्र येत आहेत तर मला संजीव भोर यांना विचारावं लागेल की एवढी माणसं कशाला भुजबळांना पदावरून हटवायला, अशी मागणी की आणि अशी घोषणा कानावर येणार आहे का आणि तशी घोषणा व्यवहार्य असेल का? मग एक मिनिट प्रसाद जी, तुमच्या मुद्द्याला पडतोय. एकच नाही, आम्ही कोणाचा राजीनामा घेण्यासाठी मागणी नाही करत. जे मराठा समाजाच्या विरोधात विनाकारण काही दोष नसताना जर द्वेषापोटी जर समाजामध्ये माळी समाज असेल, आमचा ओबीसी समाज असेल, आमचा वंजारी समाज असेल, आमचा धनगर समाज असेल, आमचा चाळी माळी कोळी धनगर सगळ्या प्रकारच्या जातीचे आमचे लहाने भाऊ असतील, मोठ्या भावाचं लहाने भावाचं भांडण लावणारा कोणीतरी असेल तर त्याला आम्ही त्याचा राजीनामा घेतोय. आम्ही वैयक्तिक भुजबळ म्हणून विरोध नाही करत, आम्ही त्या सरकारमधल्या राहिलेल्या मंत्र्याला विरोध करतो जो द्वेष पसरेल, जातीचं भांडण करावं, जो महाराष्ट्र विध्वंसाकडे नेण्याचं काम करत, त्या मंत्र्याचा राजीनामा मागतोय आम्ही. ठीक आहे, याचा प्रतिवाद आहे का? संजीव भोरजी आपणही बोला आणि मी थोड्या वेळाने प्राध्यापक देवरे यांना संधी देणार आहे. कसं आहे की कुठल्याही आंदोलनात अशा पद्धतीने एखाद्याचा जर राजकीय बळी आपण घेतला तर त्या आंदोलनातले मूळ मागणी जी आहे त्या मागणीकडचं लक्ष समाज बांधवांचं कमी होऊ शकेल, समाज विचलित होऊ शकेल. भुजबळांचा जर हिशोब मराठा समाजाला ते उघडपणे विरोध करतायत अशी भावना जर मराठा आंदोलनाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची असेल तर ती भावना तशी भावना होण्यास मंत्री भुजबळ साहेब कारणीभूत आहेत हे मी नाकारत नाही. मात्र भुजबळ साहेबांचा तो हिशोब चुकता करायला आपल्याला आणखी वेळ आहे आणि त्यावेळेस तो केला पाहिजे. आज आपण मूळ मुद्द्यावरून कुठल्याही परिस्थितीत भरकटता कामा नये. आपली चर्चा जी आहे किंवा माध्यमांमध्ये आपण या आंदोलनाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा जास्तीत जास्त वेळ भुजबळ साहेबांसारख्या मंडळींच्या वक्तव्यावर आणि त्यांना विरोध करण्यात घालवतो आहे. त्याऐवजी आपला समाज या आरक्षणाच्या मागणी बाबतीत मराठा समाजाला कायदेशीर दृष्ट्या कसं जाग करता येईल, प्रबोधन करता येईल, समाजामध्ये योग्य तो संदेश कसा जाईल याच्यावर आंदोलकांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्ही यापूर्वी आंदोलनं केलीत, मागचे 20-25 वर्ष आंदोलनातच जगलेलो आहोत. मात्र प्रत्येक वेळी कायदेशीर बाजू कधीही आम्ही दुर्लक्षित होऊ दिली नाही. आताही मनोज जरंगेंबद्दल बिलकुल आम्हाला कोणालाही आकस नाही. मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाला जर निर्णायक निर्णायक यश मिळत असेल आणि टिकणारं आरक्षण मिळत असेल तर ते आम्हाला सगळ्यांना संजीव भोरजी आपण आपली भूमिका मांडलीत. मला पटकन प्राध्यापक देवरे यांच्यापर्यंत पोहोचायचंय. देवरे साहेब, भुजबळांचा हिशोब नंतर करू, आत्ता मुद्द्यांपासून इकडे तिकडे सरकू नका, या वाक्यावर आपली प्रतिक्रिया हवी आहे. या सर्वांच्या मनामध्ये एकच उद्देश आहे की भुजबळांचा हिशोब चुकवायचा आहे यांना. बाकी आरक्षण वगैरे आता त्यांच्या दृष्टीने गौण झालंय कारण प्रत्येक मराठ्याच्या घरामध्ये कुणबी सर्टिफिकेट पोहोचलेलं आहे. प्रत्येक मराठा हा आता ओबीसी जवळपास झालेला आहे आणि त्यांना ओबीसी मध्ये घुसण्याची अगदी उघडपणे शासकीय परवानगी मिळालेली आहे. आता ते टार्गेट करतायत भुजबळ साहेबांना, म्हणजे ओबीसी समाजाला. यांचं मूळ दुखणं जे आहे ते मूळ दुखणं आरक्षण नाही आहे, यांचं मूळ दुखणं आहे ओबीसी. ओबीसी आणि ओबीसी नेते, ओबीसी आणि ओबीसी. हे बघा, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो. काहीतरी शिस्त पाळा. अशा बेशिस्त लोकांना, अशा बेशिस्त लोकांना चॅनलवर बोलवत नका जाऊ. अशा बेशिस्त लोकांना चॅनलवर नका बोलत जाऊ. बेशिस्त तुम्ही बोला ना तुमच्या वेळेस, माझ्या वेळेस मला बोलू द्या आणि शिस्त पाळा थोडीफार. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की यांचा मुख्य उद्देश ओबीसी टार्गेट करणे आणि ओबीसी नेते टार्गेट करणे, कारण यांच्या सत्तेला जी 70-75 वर्षापासून हे बिनविरोध बिनबोभाटपणे दलित आदिवासींच्या मतांवर, दलित ओबीसींच्या मतांवर बिनबोभाटपणे सत्ता गाजवत होते ग्रामपंचायत पासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत, हे आता त्यांना तिथे कुठेतरी गावात सरपंच दिसत आहे. तुम्ही यांचा जो जातीवाद आहे तो मराठा जातीवाद आहे. त्या मराठा जातीवादाला उत्तर ओबीसी देणार, ओबीसी नेते पण देणार, मग ते मंत्री पदावर असो किंवा नसो,
बर ठीक आहे तुमच्या देवरे साहेब एकच मिनिट तुमच्या या मुद्द्यांवर दोघांनाही आक्षेप नोंदवायचे आहेत. वेळ मर्यादा आहे याची एक छोटी आठवण करून देतो. कृपया एक एक मिनिट देणार आहे संजीव भोर आपण आधी, त्यानंतर तारक. एक मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. हे बघा काते साहेब, या ठिकाणी श्रावण देवरेजी आपण ज्येष्ठ कार्यकर्ते आहात. आपण प्रत्येक वेळी 70 वर्ष यांनी काय केलं, 70 वर्ष मराठ्यांनी जातीवाद केला, 70 वर्ष हे जे आपला लट लावलेला आहे ना, आपल्यासारखी लोकही मराठा ओबीसी वाद लावण्यात येणार. आपल्यासारख्या अशा लोकांच्या वक्तव्यांनी हा वाद वाढतोय. खरं तर हे फार बेजबाबदारपणाचं आहे. तुम्ही कायदेशीर बाजूंवर बोला ना. मराठा समाज ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मागतोय. या मागणीला तुम्ही विरोध करणं कोणत्या नियमात बसते, कोणत्या कायद्यात बसते? ठीक आहे. आणि तुम्ही त्याला मी परत आपल्याला या निमित्तानं चर्चेत नक्की बोलवेन. आता पटकन सुदर्शन तारक आपली वेळ सुरू करतो. मिनिट भराचा वेळ देवरे वापर करू नका. मराठा समाजाला अशा पद्धतीने चिथावणी देत राहू नका. तुम्ही महाराष्ट्राच्या हिताला बाधा आणताय. महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहे. साहेबांना वैयक्तिक आमचा कोणता विरोध नाही, त्यांनी मांडलेल्या भूमिकेला विरोध आहे. कोणत्याही भुजबळ साहेब किंवा अन्य कोणत्याही जातीच्या आणि ओबीसीला विरोध नाही, जातीला विरोध नाही, धर्माला विरोध नाही. मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून सगळ्या लहान भावाला सोबत घेऊन जातोय. त्यामुळे द्वेष पसरू नये आपल्यासारख्या विद्वान लोकांनी. ठीक आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत आलात, आपली मतं मांडलीत आणि वेळ मर्यादेत बोललात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.